काढणे कळलं आपला बरोबर आहे. आता कोण काढण्यासाठी कोणाकोणामधला कोण काढावं लागेल रे? तास काटावं काटा त्या दोघांमधलाच ना. मग त्याच्यासाठी आपल्याला अगोदर बघावं लागतं तास काटा किती पळवतो, मिनिट काटा किती पळवतो बरोबर आहे. ते कशात पळणार आहे तो घड्याळात बरोबर आहे. ही घड्याळ इथं किती असतात? बारा. इथं तीन. इथं नऊ. इथं सहा. च्यामध्ये इथं किती? आता मला सांगा पूर्ण घड्याळ म्हणजे एक राऊंड आहे बरोबर आहे. किती अंशाचा असेल? किती अंशाचा असेल? 360. आता दोन काट्या दरम्यानचं अंतर किती? दोन अंका दरम्यानचे अंतर किती असेल? 360 अंश टोटल बरोबर आहे. आणि त्याच्यात एका घड्याळामध्ये किती आकडे बसवले? दोन अंका दरम्यानचं अंतर म्हणजे काय? या दोघांच्या दरम्यानचं अंतर, ह्या दोघांच्या हे दोन, हे दोन, हे दोन, हे दोन, सगळ्या अंकामध्ये सारखंच अंतर असतं का घड्याळामध्ये? मग त्या दोन अंका समजा 11 ते 12 दरम्यान किती अंशाचं अंतर आहे ते अंतर काढायचे. टोटल हे किती अंश आहेत सगळं राऊंड म्हणजे 360. आणि त्यामध्ये किती आकडे बसले? 12. याला जर 12 आणि भाग दिला 12 × 12 = 36. किती अंशाचं अंतर आलं? दोन. कोणाच्या दरम्यान आलं? दोन अंकांच्या दरम्यान. आता तुम्हाला बघायचंय तुमचा तास काटा किती पळवतो? कोणाचा? तुमचा तास काटा किती पळवतो आणि तुमचा मिनिट काटा किती पळवतो? हा तेच ते घड्याळाचा. आता बघा तास काटा पळतो, तास काट्याला अख्ख्या घड्याळाला एक राऊंड मारायला किती मिनिट लागतं रे? 60 मिनिटात तास काटा अख्ख्या घड्याळाला येणार तो. साठ मिनिटात तास काटा अख्ख्या घड्याळाला येडा घालून येतो आहे ना. किती वेळात जातो? 12 तासात. तो किती अंतर कापतो? 12 तासात किती? 360 अंश जातो. जर 12 तासात 360 अंश जात असेल तर 1 तासात किती जाईल? या 12 ने ह्याला भाग देणार 12 × 12 = 36 आणि 0 = 0. एका तासात किती जाईल? जर 1 तासात 30 अंश जातोय तर 60 मिनिटात किती जाईल? एका तासात 30 अंश जातो तर 60 मिनिटात किती अंश जाईल? 30 एक तास म्हणजे 60 मिनिट. मग 60 मिनिटात 30 अंश जातो तर 1 मिनिटात किती जाईल? हे गुणाकारात ते इकडे येते म्हणजे 30/60. 30 + 31 + 30 = 60. 1 मिनिटात किती जातो? 1/2 अंश. कोण? तास काटा एका मिनिटाने पुढे गेला म्हणजे तो फक्त 0.5 अंशाने पुढे गेला बरोबर आहे. एका तासाने पुढे गेला म्हणजे 30 अंशाने पुढे गेला. का? कारण एका तासावर 1 वर असला तर 2 वर जाईल ना. आणि 1 ते 2 च्या दरम्यानचं अंतर किती आलं? 30 अंश आले बरोबर आहे. आता पुढं मिनिट काटा अख्खा राऊंड मारायला मिनिट काटायला किती वेळ लागतो? किती वेळ लागतो मिनिट काढायला? किती? 60 मिनिटात. म्हणजे 1 तासात ना, 1 तासात किती जातो तो? 360 अंश. 1 तासात किती जातो? 360 अंश. म्हणजे 60 मिनिटात किती जाईल? 360 अंश. 60 मिनिटात किती जाईल? 360 अंश. हे 60 तिकडे जाणार म्हणजे 1 मिनिटातला अंतर कळणार. 360/0 के आंसर 6/6 = 36. म्हणजे 1 मिनिटात किती चाललं? 6 अंश. कोण? तास काटा 1 मिनिटात किती जातो? 0.5 अंश. मिनिट काटा
एका मिनिटात किती जातो? सहा अंश. दोन्हीचा फरक किती येणार आहे? पाच अंश. साडेपाच अंश. काही नाही, तुम्हाला डायरेक्ट सांगितलेलं असतं कोण काढायचं म्हणजे काय करायचंय. समजा तुम्हाला सांगितलंय एक घड्याळ आहे, या घड्याळात सध्या आठ वाजून किती वाजून? आठ वाजून 20 मिनिटं झालेले. तर त्या घड्याळाच्या तास काट्या व मिनिट काट्यात किती अंशाचा कोण झाला असेल असा प्रश्न असतो. बरोबर आहे. कोण काढायचा म्हणजे आता इथं 20 मिनिटं झाले म्हणजे हा पुढे गेला ना तेवढं 20 मिनिटाने. मग कोण हा इकडून मोजायचा का इकडून? ज्या बाजूनी कमी भरतो ना त्या बाजूने मोजायचा. मग इकडून मोजायला इकडून मोजा. बरोबर आहे. मग या बाजूने लहान कोण आहे? आपल्याला हे अंतर काढावं लागेल अंशात्मक माप किती आहे. आता हे अंतर काढत असताना अगोदर तुम्हाला पाहावं लागेल हे किती? 30. हे 60. हे 90. आणि हे 120 प्लस. आता हा पुढे गेला ना, हा किती पुढे गेलाय माहित नाही. बरं, किती मिनिटांनी पुढे गेलाय? किती मिनिटांनी पुढे गेलाय? 20 मिनिटांनी पुढे गेला ना. मग 20 मिनिटात हा किती गेला असेल? एकाच मिनिटात किती जातो? आता बरोबर आहे ना. एका मिनिटात तास काटा अर्धा जातो ना. मग 20 मिनिटांनी पुढे गेलाय ना तो. मग किती गेला असेल 20 मिनिटात? 10. त्यांनाही 20. मग 120 10 120 अंश आले. मग हे प्रश्न सोडायचे. पण लक्षात ठेवा, सगळेच प्रश्न असे सोपे असतील का? किचकट असतात. त्याच्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरायचे. कोण बरोबर या दोन काट्याचं अंतर किती? किती? 20 का 30? म्हणजे 30 ला ह्या तासाने गुणायचं. किती वाजले त्यानं? वजा एका मिनिटात तास काटा किती जातो आणि एका मिनिटात मिनिट काटा किती जातो, या दोघांमधला फरक घ्यायचा. म्हणजे 6 अंश आणि 8 अंश किती आला फरक? 5.5 अंश. बरोबर आहे. तर 5.5 मध्ये पॉइंट मध्ये नको ना लिहायला का? तुम्ही जर इथं सूत्रातच पॉइंट मध्ये संख्या लिहिता तर प्रत्येक वेळेस गुणाकार करायला अडचण ठरेल. बरोबर आहे. मग 5.5 ला दुसऱ्या भाषेत 11/2 लिहिलं तर चालेल का? चालतं ना. ह्याची किंमत किती येणार आहे? 5.5 येणार आहे ना. आणि ह्याला मिनिटांनी गुणायचं. वर किती मिनिट झाले त्यांना? म्हणजे सूत्र लक्षात ठेवायचं कशासाठी? कोण काढण्यासाठी. मग या सूत्रात कसं ठेवायचं? हे 30 गुणवले किती वाजले तर? वजा 11/2 गुणवले किती मिनिट झाले तर? एवढं सोडून घ्यायचं. त्यांनाही 20. 8 × 24 240 वजा 11 110 240 वजा 110 130 अंश. हे बरे. कारण ह्याच्यात कसं उदाहरण किती वेळ अवघड असलं कसं बी असलं तरी ह्याच्यात येऊन जातं. मग पॉईंट मध्ये येण्याचं कसं बी येईल? ते पॉईंट मध्ये गेले वाटचालीच्या तर हे सोबत येतं म्हणून पटकन आलं. जमाल राहील सगळ्याच्या लक्षात? नक्की. बघा डबल सांगतोय, तास काटा 12 तासात पूर्ण राऊंड मारतो म्हणजे 12 तासात किती जातो? 360 अंश आलो. 12 तासात 360 जातो तर एका तासात किती? 12 ने संक्षिप्त केलं 30 अंश आलं. बरोबर आहे. एका तासात म्हणजे 60 मिनिटात 60 मिनिटात 30 अंश जातो. म्हणजे एका मिनिटात 1/2 अंश चालला ना. हे त्याचा अंतर आलं. एका मिनिटात 1/2 अंश. मिनिट काट्याला पूर्ण राऊंड मारायला किती वेळ लागतो? मिनिट काट्याला पूर्ण राऊंड मारायला 1 तास लागतो ना. एका तासात येणं घालून येतो ना तो. एका तासात तो 360 अंश जातो. तर मग 60 मिनिटात किती झाला? 360. 60 मिनिटात 360 जातो म्हणजे 1 मिनिटात किती जाणार? 60 ने भागलं जाईल. 360/60 म्हणजे 6 अंश. म्हणजे एका मिनिटात तो 6 अंश चालला. मग इथं घड्याळ तुम्हाला याच्यात घड्याळात कोण विचारला जातो? एवढ्या वाजता किती अंशाचा कोण होईल? मिनिट काट्यावर तास काट्यात तेवढ्या वाजता किती किती अंशाचा कोण होईल? बरोबर आहे. त्याच्यासाठी आपण इथं टाइम घेतलाय 8:20 किती? 8:20. मग त्याच्यात या पद्धतीने लॉंग मोजलं तर 1, 2, 3, 4 भाग आले म्हणजे 1/38 अंशाचा आहे. 4 × 3 = 120 अंश. हा तास काटा थोडा पुढे सरकला. पुढे म्हणजे थोडा म्हणजे किती अंदाजे घेऊन चालेल का? नाही, बघावं लागेल किती मिनिटाने पुढे आला. किती मिनिटाने पुढे आलाय हा? 20. 20 मिनिटात किती गेला असेल? मग 10 अंश. कारण 1 मिनिटात 1/2 अंश जातो ना.
म्हणजे 10 ने 120 17 बसवले PCS वजा 11 चे 2 M बरोबर 30 गुणवले एच म्हणजे 8 वजा 11 चे 2 गुणवले एम म्हणजे 20 मिनिट हे सोडून घेतलं 8 3 24 240 बघा पहिला प्रश्न काय आहे दादा 7:28 म्हणजे काय 7:28 झालेले घड्याळ मिनिटे झाली असता घड्याळाच्या तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक माप किंवा अंतर कोणताही शब्द वापरला जाऊ शकतो किती असेल काय सूत्र वापरायचे माप थीटा कोण काढण्यासाठी थीटा कोणाला थीटा म्हणतात थीटा बरोबर काय 30 h वजा 11 छेद 2 m म्हणजे काय हे 30 गुणवले h म्हणजे किती 7 वजा 11 छेद 2 m म्हणजे किती 28 2 1 2 2 1 2 2 6 8 इथं 7 3 210 वजा 11 4 44 4 11 4 किती 15 210 वजा 154 हे 10 वजा 4 6 इथं 1 आला 21 वजा 16 5 किती अंशाचा कोण होईल रे 56 अंशाचा किती अंशाचा 56 आता इथं बघा 8:10 तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण होईल किती वाजलेले आता सध्या 8:10 8:10 थीटा बरोबर 30 h म्हणजे किती घेणार 8 वजा 11 छेद 2 गुणवले m म्हणजे किती घेणार 10 2 1 2 2 5 10 8 3 24 2 40 आणि 11 5 55 240 वजा 55 185 करेक्ट कारण आपला कोण कधीही छोट्या बाजूकडून वजाचा असतो ना डायरेक्ट परस्पर विरुद्ध दिशेला जरी काटे गेले तरी हायेस्ट कोण 180 अंशाचा होईल बरोबर आहे 180 पेक्षा जास्त उत्तर नसावंच बाबा 180 पेक्षा जास्त उत्तर नसावंच मग काय करावं लागेल त्याला 360 मधून वजा करावं लागेल म्हणजे काय होईल 180 हा बाहेरच्या भाग समजा बघा हे जर असं असेल थोडाच असेल ना 185 म्हणजे असं असेल बरोबर आहे पण तुम्ही या बाजूकडून मोजण्याऐवजी या बाजूकडून मोजले या बाजूकडून 185 अंश उत्तर आलं ना मग हे टोटल किती आहे 360 मग त्या 360 मधून एवढं वजा केलं तर हेच भेटल ना मग करावा 360 मधून 360 वजा 185 बरोबर 175 अंश हे अंतर येत आणि आपल्याला हे द्यायचे उत्तर बघा आता हा प्रश्न आहे 12:35 झालेले आहेत बरोबर आहे किती 12:35 झाली असता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक अंतर काढायचे किती वाजलेले सध्या 12:35 तुम्ही तेच सूत्र ठेवायचे थीटा बरोबर 30 h म्हणजे किती रे 12 वजा 11 छेद 2 m म्हणजे किती 35 इथं 12 3 36 360 वजा इकडं भाग द्या 2 1 1 2 37 14 1 2 5 11 5 55 किती उरले 5 अच्छा रे 11 77 5 82 असे किती झाले 8 11 1 11 8 19 पॉइंट द्यावा लागेल बरोबर आहे आता कधीही याची वजाबाकी करायची म्हणजे पॉइंट खाली पॉइंट आला पाहिजे ना मग त्याच्यासाठी इथं पॉइंट 0 करून घ्यायचं कारण पॉइंट नंतर समान अंक होतात ना मग हे 0 मधून 5 गेले खाली राहिले 5 असा आला या 0 मधून हे 3 गेले खाली राहिले 7 असा आला असा आला ना पण हा 10 झाले या 16 मधून 10 गेले खाली राहिले 6 पुन्हा हातचा 1 आला 3 मधून हे 2 गेले 1 आणि पॉइंट 1 काय ना दोन्हीकडे मी त्याच्यामुळे इथं बी ठेवायचा 167.5 अंश करेक्ट आता याच्यात बघा
सात पंचेचाळीस वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण होईल? किती वाजले तर 7:45 झाले, बरोबर आहे? 7:45 म्हणजे 7:45, बरोबर आहे? ठेवा, थीटा बरोबर 30, एच म्हणजे किती? 7 वजा 11/2, एम म्हणजे किती? 45. 7 × 21 200 वजा बेदोनी कोणा बेदोनी एक उरला पॉइंट दिला 10 झाले, बे पंचे 11/5 55, एक नंतर लगेच पॉइंट द्या, हातचे किती आले? 5, 11/2 22 आणि 5 27, हातचे आले 2, 11/2 22 आणि 2 247. आता वजा होते का उत्तर? इथं काही वजा प्लस मायनस झाले ह्याला काही महत्व द्यायचं नाही, कारण ते मोजण्यात इकडून मोडला का इकडून मोडला, लहान्यातून मोठी संख्या वजा केली का मोठ्या मधून लहान, त्याच्यामुळे उत्तर येतात, काहीच नाही. तुम्ही डायरेक्ट काय करायचं, ह्या 247 मधून हे 210 वजा करायचे, उत्तर पॉइंट मध्ये घ्यायची गरज नाही, मायनस घ्यायची गरज नाही. 247 वजा 210 किती? 37. आणि वरचे पॉइंट असेल तसे 37.5 अंशाचा कोण आला, करेक्ट? ठीक आहे, पहिला प्रश्न काय सांगतो आपल्याला, 7:50 झाले असता घड्याळाचा तास काटा मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक अंतर किती असेल? किती वाजले तर? 7:50 आहे. थीटा बरोबर काय? 30 गुणवले वजा 11/2 गुणवले दोनशे दहा वजा अकरा पाची अच्छा आले पाच अकरा दोन्ही बावीस पाच मग दोनशे दहा वजा दोनशे पंचाहत्तर का दोनशे पंचाहत्तर वजा दोनशे दहा किती आलं उत्तर? 65 अंशाचा कोण होईल, करेक्ट? त्यानंतर हा टाइम आहे 10:10 झाले, 10:10 बरोबर आहे. थीटा बरोबर 30 गुणवले 10 वजा 11/2 गुणवले किती? 30 गुणवले 10 किती? वजा 11/5 300 वजा 55 किती? 245 अंश, बरोबर आहे का? वर गेले 180, मग तुम्हाला काय करावं लागेल? 360 वजा 245 10 वजा 5 5 त्याचे किती आले? 6 वजा 5 आणि इथे 105 अंश, 115 अंश. आणि तिसरं उदाहरण आहे, 12:12 झाले असता तास काटा वगैरे काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल? थीटा बरोबर 30 गुणवले किती? वजा 11/2 गुणवले किती? 360 वजा 11 66 360 वजा 66 किती? 294 अंश. पण 294 अंश बरोबर आहे का उत्तर? का नाही? 180 पेक्षा मोठं झाले, मग तुम्हाला तिथे 360 मधून ते 294 वजा करावं लागते. 10 वजा 4 आजचा 16 वजा 10 आजचा पुन्हा 1 आला, 3 3 किती अंश रे? 6 अंश बरं का? येथील पथारी वाढताना 660 व्हायचं डायरेक्ट, करेक्ट? समजलं? आता बघा आपल्याला काय बघायचंय, कोण दिला असता तो कोण किती वाजता होईल हे बघायचंय, बरोबर आहे? काय बघायचंय? दिलेला कोण किती वाजता होईल? एक कोण मला सांगा, 12 तासात एकदाच होतो का एखादा कोण? नाही, भरपूर होतो ना. काटकोण असेल तर एका तासात दोनदा होतो, आणि 180 अंश किंवा 0 अंशाचा असेल तर तो एका तासात एकदा होतो. मग तुम्हाला तसं ठराविक देते, 2 ते 3 च्या दरम्यान किती वाजता होईल, 3 ते 4 च्या दरम्यान किती वाजता होईल. काटकोण दिला तर 2 उत्तर आले पाहिजे. तसं काटकोणच नाही, 0 अंश आणि 360 अंश हे 2 जर कोण सोडले ना, बाकीचे सगळे कोण दोनदा होतात एका तासात. त्यानंतर
काय म्हणतोय, शून्य अंश आणि 360 अंश हे दोन कोण जर सोडले तर बाकीचे सगळे कोण दोनदा दोनदा होतात, 180 आणि 0 किंवा 360। बघा, शून्य ऑब्लिक 0 अंश ऑब्लिक 360 अंश आणि 180 अंश हे किती वेळेस होतात? हे एका तासात एक वेळेस होतात होतात। बाकी सर्व कोण? बाकी सर्व कोण? एका तासात दोन वेळा होतात, दोन वेळा होतात। अपवाद लागू काय कशामुळे दिलेले? तुम्हाला माहितीये ना, मिनिट काटा 12 वर असल्यावर तो कोण ग्राह्य धरला जात नाही ना, असं कदाचित क्वचित प्रसंगी ह्याच्यात घेऊन होतो ना, त्याच्यामुळे ते तेवढा घटक सोडायचा फक्त। कोणता? मिनिट काटा 12 वर असेल तर तेवढाच भाग सोडायचा, नाही तर बाकी काहीच नाही। आता बघा, तुम्हाला प्रश्न असतो आतापर्यंत कसं बघत होतो आपण? टाइम दिलेला असायचा आणि काय विचारलेलं होतं? कोण। आता तसं नाही, कोण देणार आणि टाइम विचारणार। आता बघा हा प्रश्न आहे, याच्या दुपारी 2 ते 3 दरम्यान किती वाजता तास व मिनिट काटा यांच्यात 80 अंशाचा कोण होईल? बरोबर आहे। आतापर्यंत आपल्याला टाइम दिलेला असायचा, कोण विचारायचे, बरोबर आहे। आता काय दिलेलं आहे? कोण दिलेला आहे, टाइम दिलेला आहे मला। एम बरोबर काय? 2 θ + 30 h/6 काय? मग आता बघा, हे 2 ला 2 ठेवणार, बरोबर आहे। कंसात थीटाची किंमत किती घेणार आहे? 80 प्लस 30 गुणवले किती? h म्हणजे 2 ना। आणि तुम्हाला डायरेक्ट असा कधी कधी प्रश्न असतो, 2.5 ते 3 दरम्यान किती वाजता होईल, त्यावेळेस h ची किंमत किती घेणार? 2 आधीच घेता येत नाही, डायरेक्ट किती घ्यायची? 2, कारण 2 वाजून 10 मिनिट ना असं म्हणता का तुम्ही, 2:30 झाले नाही ना, त्याच्यामुळं गुणवले h ची किंमत किती? 2 / 11 मग हे 2 + 3 = 80 + 7 / 140 / 11 / 2 / 11 / 2 त्या भाग 11 / 2 = 22 किती उरले? 6 उरले, 60 झाले। 11 × 5 = 57 किती उरले? 5 5 = 25.5/11 किती वाजून? मग तुमचा कोण एक होईल, 2:25.5/11 आणि असाच ऑप्शन ठेवायचा 5/11। तुम्ही सगळे प्रश्न बघा असेच असतात ना, तुम्हाला ह्याच ऑप्शन मध्ये उत्तर काढता आलं पाहिजे। 2/25 किती अंशाचा कोण? 80। बघा आता प्रश्न काय, 7 ते 8 दरम्यान किती वाजता तास व मिनिट काटा यांच्यात 90 अंशाचा कोण? 90 अंशाचा म्हणजे कोणता? काटकोन माझ्याकडे, बरोबर आहे। तर मग काटकोन बनवायचा आहे, सांगा सूत्र काय? थीटा बरोबर एम बरोबर एम बरोबर आता एम बरोबर 2 θ एका ठिकाणी प्लस आणि एका ठिकाणी मायनस 30 h/6 किती? कारण मायनस घेतल्यावर पहिल्या अर्धा तासाचा भेटतो ना, नाही भेटत, लहान उत्तर येणार ना मायनस घेतल्यावर, लहान म्हणजे पहिल्या अर्धा तासाचा भेटणार आहे, बरोबर आहे। मग हे पिठाची किंमत किती घेणार आता? 19 2 × 90 + 30 * 7 किती? 7, कारण 7 वाजून काही मिनिट 8 वाजून काही मिनिट नाही पाहिजे, तर इथं 6 = 11 2 × 7 = 21 90 + 210 / 219
मनुष्य 10 90 किती 120 दोन गुणवले 120 छेद 120 दोन्ही छेद 11 दोन्ही 22 किती उरले 2 उरले 20 झाले 11 11 किती उरले 9 छेद किती वाजून 7 वाजून 21.9 / 11 मिनिट हे पहिल्या ह्याच्यातला आला काहीच कळत नाही हे दोन ला दोन घेतले हे सूत्र तर कळलं का आपल्याला हे दोन ला दोन इथं काय थेटा हे लक्ष द्या हे थेटा वजा टीशियत छेद 11 हे सूत्र तर कळलंय म्हणजे दोनच्या जागेवर दोन आलं थेटाची किंमत किती घेतली काय घेतली 90 काय घेतली 90 वजा हे टीशियत मधले हे 30 आणि याची किंमत किती घेणार 7 ओके म्हणजे दोन ला दोन हे 90 वजा 7 * 3 = 21 वरील 0 210 - 90 वजा बाकी इकडून इकडे करायची किंवा इकडून इकडे काय हरकत नाही 210 - 90 किती 120 120 दोन्ही किती 240 / 11 तसेच चलत आलेले इथपर्यंत 240 / 11 केल्यावर 21.9 / 11 मिनिट आलं हे कळले ना हे कळले म्हणजे हे कळले 7 - 21.9 / 11 मिनिट करे आता कळलं आता पुढे बघा हे झाला पहिल्या अर्धा तासातला बरोबर आहे 7 - 21.9 / 11 आता दुसऱ्या अर्ध्या तासातला काढताना थीटा बरोबर काय करणार एम बरोबर एम बरोबर काय दोन कंसात थीटा प्लस इज यस इथं एम घ्यायचंच नाही कारण एम च्या पुढे जाऊन आपण रूपांतर करून हे फायनल झालं सूत्र त्यामुळे आता एम चा विशेष नाही छेद किती म्हणजे एम बरोबर हे दोन कंसात थेटाची किंमत 90 प्लस 30 गुणवले 7 छेद किती 11 हे 9 7 * 21 210 आणि 90 300 दोन गुणवले 300 छेद किती 300 दोन्ही 700 छेद 11 * 5 = 55 किती उरले 5 उरले 50 झाले 11 * 4 किती उरले 6 छेद 11 किती वाजून 7 वाजून 54.6 / 11 राहील लक्षात जमल ना ते लक्ष नाही का बघा 5:30 ते 6 दरम्यान किती वाजता तास होणे काटा यांच्यात 115° कोन होईल किती दिलाय टाइम आता 5:30 ते 6 तुम्हाला इथं 5 ते 6 तासच मानायचे कारण असा 5:30 वाजून काही मिनिटं झाले असा टाइम नसतो बरोबर आहे जरी 5:30 असलं तरी 5 फक्त जे येणारे दोन उत्तर आहेत ना आपलं त्या दोन्ही पैका तुमचं उत्तर 5:30 पुढचं असावं 5:30 आत नसावं तर मग आता समोरचं उत्तर काढायचं म्हणजे मोठं का लहान मोठं उत्तर काढायचं म्हणजे प्लस वापरणार का मायनस प्लस वापरणार मग सूत्र प्लस वाले घ्या सांगा काय रे एम बरोबर 2 * 7 थेटा प्लस 30 यच छेद काय घ्या 2 * 7 थेटाची किंमत किती आता 115 प्लस 30 गुणवले किती 5 छेद किती 11 2 * 7 = 115 प्लस 5 * 3 = 15 150 छेद किती 150 * 115 265 2 * 200 छेद किती 2 * 5 = 1 * 2 = 12 * 13 * 1 2 * 4 = 5 530 छेद किती 11 पुन्हा 530 ला 11 ने भाग द्यायचा किती येणार 11 * 44 किती उरले किती उरले 9 उरले 11 * 8 = 88 किती उरले 2 / 11
किती आलं रे? 48.2/11 किती वाजून? 5:30 नाही बर का? 48.2/11 बघा हा प्रश्न आहे. एक घड्याळ 4:05 व 5:07 कमी ही एकच वेळ दर्शविते तर त्या घड्याळाचे किती वाजले असतील? कोणता वेळ दाखवते घड्याळ? 4:05 आणि दुसरा वेळ कोणता आहे? 5:07 कमी. त्याची वेळ असती का रे समान? असती का नसते? समान वेळ असते ना. अशी समजा आता बघा, जर एखाद्या घड्याळात 4:25 झाले आहेत बरोबर आहे किंवा 4:35 झाले आहेत, तर या घड्याळाला असं म्हणता येईल का 4:35 झाले म्हणता येईल? बरं, यालाच असं म्हणता येईल का 5:25 कमी आहेत येईल ना म्हणता? दोन्ही म्हणता येतं ना. तसं इथं सांगितलेलं आहे 4:05 5:07 कमी. हे कशाच्या दरम्यान आलंय? ह्या दोघांच्या ना, 4 आणि 5 च्या. 4 आणि 5 च्या दरम्यान 1 तास झाला ना. 1 तास म्हणजे किती मिनिट? 60 मिनिट झाले ना. म्हणजे ह्या दोघांचा इकडं फरक द्यायचा. आणि आता हे 4 ते 5 च्या दरम्यानच हे मिनिट आणि हे मिनिट आलेत ना. जसं की इथं 4:35 म्हणजे 5:25 कमी ना. 5:25 कमी म्हणजे 25 आणि 35 ची बेरीज 60 येणार ना. आणि इकडे 4 ते 5 च्या दरम्यानचं अंतर 1 तास असणार बरोबर आहे. त्या स्वरूपात इकडे 4 ते 5 च्या दरम्यानचं अंतर घ्यायचं 1 तास म्हणजे 60 मिनिट आणि इकडे ह्या दोघांची बेरीज घ्यायची. काय घ्यायचं? बेरीज. मग हे लिहायचं 5x+7x बरोबर या दोघा मधला फरक असला पाहिजे. 1 तास म्हणजे किती मिनिट? आणि मिनिटातच घ्यायचं कारण हे कशात आहे? मिनिटात. म्हणून इकडं 60 घ्यायचं. 7 आणि 5 12x=60. 12 इकडं भागाकारात जाणार. x=60/12. 12 म्हणजे किंमत आली? एक्स ची किंमत आली. किती आली एक्स ची किंमत? 5. मग जर एक्स ची किंमत 5 आली तर 4:05 आहेत ना. म्हणजे 4 एक्स ची किंमत 5 आलेली. एक्स ची किंमत किती आलेली? 5. मग 4 इथं 5 ठेवायचे. 5 5 25 मिनिटे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 5 किती मिनिट कमी? मग 5 5 7 35 मिनिट कमी. या दोन्ही पैका तुम्हाला एक ऑप्शन असेल हा किंवा हा. तर दुसरा प्रश्न बघा. एक घड्याळ हे 9 किती मिनिट? 9x मिनिटे ही वेळ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 11 किती? 11x मिनिटे कमी. हे दोन्ही एकच वेळ आहे ना. इकडं या दोघांचा फरक किती आला? 2 तास. आणि 2 तास म्हणजे 120 मिनिटे. मग इकडे या दोघांची बेरीज असणार आहे तेवढी बरोबर आहे. मग कसं लिहिणार? 9x+11x=120. 11 आणि 9 किती? 20. 20x=120. आता हे इकडे भागाकारात जाणार. x=120/20. 0 0 कॅन्सल. बेसकोर 12. एक्स ची किंमत किती आली? 6. मग एक्स ची किंमत जर 6 आलेली असेल तर 9 54 मिनिट. मग किती वाजून? 9:54 म्हणजेच काय? म्हणजेच काय? 11:00 इथं 6 ठेवायचे ना. 11:66 कमी. म्हणजेच काय? 9:54 झाले तर
मला जर समजा मी टाइम विचारला अरे टाइम किती झालाय, त्या टायमाला 9:54 झाले, तर तुम्ही मला दुसऱ्या भाषेत पण सांगता कसं? नाही, 10:06 तुम्ही कळून करणार आहे, बरोबर आहे? लगेच म्हणतो आपण 10:06 तुम्ही, बरोबर आहे ना? ते तसं पण सांगता आलं पाहिजे, कारण ऑप्शन हे दोन्ही सोडून तो तिसरा असेल. 10:06 किती मिनिट कमी? 6 मिनिट कमी. हा ऑप्शन असेल, हे महत्वाचे. याच्यात बघा, एक घड्याळ 9:03 व 10:02 कमी ही एकच वेळ दर्शविते, तर त्या घड्याळात किती वाजले असतील? किती दाखवते? 9:00 किती मिनिट? किती? 3x मिनिटे. आणि 10:00 किती मिनिट कमी? 10:02 कमी. या दोघांचा फरक घ्यायचा, किती? 1 तास. 1 तास म्हणजे किती मिनिट? 60 मिनिट. आणि या दोघांची बेरीज असणार आहे, म्हणजे काय? 3x + 2x = 60. 3 × 2 = 5x = 60. मी 5 इकडे गुणा करा तर तिकडं भागा करा, पण कशाला न्यायचे तो? 5 × 5 = 5. 5 × 5 = 10. एक्स ची किंमत किती आली? 12. एक्स ची किंमत जर 12 आली असेल तर 12 × 3 = 36, आणि 12 × 2 = 24. ही तुमची वेळ आली 9:36. 10:24 कमी. आता बघा, तुम्हाला ह्याचा त्याच्यात रूपांतर, त्याचं ह्याच्यात रूपांतर म्हणजे काय? जर तास, मिनिट आणि सेकंद दिले असतील तर त्याचं डायरेक्ट दशांश अपूर्णांकात रूपांतर करा म्हणते, किंवा किती तास झाले हे विचारते. आता किती तास झाले म्हणजे हे 12 तास तर आहेत ऑलरेडी, बरोबर आहे? म्हणजे 7 मिनिट आणि 12 सेकंदाचं कशात रूपांतर करावं लागेल? तासात. आणि हा प्रश्न आहे 2.51 तास दिले, त्याचं रूपांतर तास, मिनिट आणि सेकंदात करायचे. म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर हे असं आलं पाहिजे आणि या प्रश्नाचं उत्तर हे असं आलं पाहिजे, दोन्ही एकमेकाकडे रूपांतर करायचे, बरोबर आहे? तत्पूर्वी मला सांगा, आता सगळ्यात मोठं एकक तास का मिनिट का सेकंद? तास. त्यापेक्षा लहान? मिनिट. त्यापेक्षा लहान? सेकंद, बरोबर आहे? किती सेकंद म्हणजे एक तास? 36 सेकंद म्हणजे 1 तास. आणि 1 तास म्हणजे किती मिनिट? बघा, या तासाकडून मिनिटाकडे जाताना कितीनी गुणावं लागेल का भागावं लागेल? गुणावं लागेल का भागावं लागेल? गुणावं लागणार. कितीनी? 60 नी. परत या मिनिटाकडून सेकंदाकडे जाताना तेच कितीनी? आणि डायरेक्ट तासाकडून सेकंदाकडे जाताना 3600 नी गुणावं लागेल, बरोबर आहे? कारण 60 गुणवले 60 36 होईल ना. परत इकडे उलट, जर मिनिटाचं तासात करायचं असेल तर भागावं लागेल, कितीनी? 60 नी. सेकंदाचं मिनिटात करायचं असलं तरी कितीनी? 60 नी. सेकंदाचं डायरेक्ट तासात करण्यासाठी कितीनी भागावं लागेल? 3600 नी. बरोबर आहे? लक्षात आले सगळं? सांगा काय काय लक्षात आलं? तासाचं मिनिटात करताना किती निघणार? मिनिटाचं तासात करताना? तासाचं डायरेक्ट सेकंदात करताना? मिनिटाचं तासात करताना भागावं लागणार. उलट यायला लागलो ना, 60 ने भागावं लागणार. सेकंदाचं मिनिटात करताना 60 ने भागावं लागणार. सेकंदाचं डायरेक्ट तासात करताना 36 ने भागावं लागणार, बरोबर आहे? म्हणजे 12 तास आहेत हे, 12 + 7 मिनिटाचं तासात करावं लागेल, कारण सगळे एकक तासात आले पाहिजेत ना. मग हे 7/6 मिनिटाचं तासात करताना भागावं लागेल ना, कितीनी? 60 ने. आणि प्लस हे 12 सेकंद आहे, 12/6 किती सेकंदाचं डायरेक्ट तासात घ्यायचं? 3600. आणि हे एवढं सोडून घ्यायचं, संक्षिप्त करा. 12 × 12 = 2/0, बरोबर आहे? आता 1/300 आलं, 7/60 आहे, 12/1 आहे, पाया सगळ्याचा समान करा, किती राहील? 300. याला 300 करण्यासाठी याला कितीनी गुणावं लागेल? 5 नी. लगेच याला? याला कितीनी? 300 नी. लगेच याला? 300 नी. पाया समान झाला,
झाला किती झाला 300 अंशात काय काय हे वार्त्रिक 3600 बरोबर आहे प्लस 7 5 प्लस हे किती 1 परत 3635 हा 3636 3600 छेद याला 3300 नाही तर सगळ्याला 3 नीच भाग द्यायचा 3 नीच द्यायचा का कारण इथं 3 ने भाग दिला 100 होणार आहेत ना आणि 100 जे झाले ते पॉइंट फक्त डावीकडे द्यायचा असतो 100 10,000 मग 3 1 3 2 0 किती झाले 100 इथं 3 1 3 2 3 1 3 2 आणि या 100 मुळ काय होतं इथं जो पॉइंट असतो ना संख्येच्या शेवटी तो 100 ने भाग दिल्यावर इथं 2 0 म्हणून तो फक्त 2 अंकांनी इथं येणार म्हणजे 12.12 तास हे झालं याचं रूपांतर बरोबर आहे आणि या प्रश्नाला जर तसं लिहायचं असलं तर काय करायचं बघा हे 2.51 तास आहेत ना म्हणजे 2 ला 2 तास लिहायचे आधी याची टेस्ट आणि हे जे 0.51 आहे तर 0.51 राहिले नाही आता दोन्ही तर काढल्यावर याला कसं बनवायचं आधी तासाचं हे तासात आहे ना सध्या मिनिटात करायचं किती निघून जाणार 60 ने किती होणार आता सध्याला 0 आहे नाही तर 0 आहे इथे त्या 6 1 6 6 5 30 दोन अंकानंतर पॉइंट आता पॉइंटच्या नंतर हे 0 त्याच्या पुढे अंक नाही म्हणून त्याला किंमत नाही बरोबर आहे 30 पॉइंट किती आलं 6 कशात झालं हे आता मिनिटात झालं करेक्ट मग जसं ह्याच्यातून हे 2 बाजूला काढले तास 1 गेलं तसं ह्याच्यातून हे 30 बाजूला काढा मिनिट 1 गेला म्हणजे इथं आलं 30 मिनिट आता हे किती राहिले 0.06 सेकंद आहेत नाही मिनिटच आहेत त्याला सेकंदात करायचे किती निघणार 6 6 36 वर हा 1.01 नंतर म्हणजे ह्याला किंमत नाही हे आले 36 सेकंद किती तास 2 तास किती मिनिट 30 मिनिट किती सेकंद 36 सेकंद याचं रूपांतर असं विचारते तुम्हाला किंवा याचं रूपांतर असं विचारते दोन्ही पण आलं पाहिजे करेक्ट येईल गेलं आता बघा प्रश्न आहे मंगळवारी सकाळी 10 वाजता रोहन आपले घड्याळ व्यवस्थित करतो आपले घड्याळ तो व्यवस्थित करतो म्हणजे आता बघा प्रश्न आहे आपल्याला मंगळवारी सकाळी 10 वाजता रोहन आपले घड्याळ व्यवस्थित करतो म्हणजे काय केलं त्याने मंगळवारी सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर वेळेला लावलेलं आहे बरोबर आहे प्रत्येक मिनिटाला ते घड्याळ 3 सेकंद खाते तर रविवारी दुपारी 2 वाजता ते घड्याळ कोणती वेळ दाखवल 3 सेकंद खाते म्हणजे काय करते रे मागे पडतंय खात म्हणजे गायब करते तेवढं मिनिट म्हणजे मागे मागे राहणार आहे ना बर किती वेळाला किती सेकंद मागे राहते ते प्रत्येक मिनिटाला 3 सेकंदाने माग म्हणजे बघा कसं होत आहे 1 मिनिटाला किती सेकंद माग राहत 3 सेकंद माग राहत आहे का पुढं पळत आहे आता 1 मिनिटाला 3 सेकंद राहत मग 1 तासाला किती राहील या मिनिटाचं तास झालं म्हणजे ह्या सेकंदाचं मिनिट होणार 3 मिनिट ते बरोबर इथं 1 1 मोठं झालं इथं 1 1 मोठं घ्यायचं करेच तंतोतंत दोन्हीकडे काही फरक पडत नाही कारण इकडे दोन्हीकडे बी 60च आहेत ना ह्याला बी 60 आणि ह्याला बी 60 भागलं होईल ना तर गुण होईल इथं जे होईल तेच इथं होईल 1 तासाला 3 मिनिट मागे राहायला लागलं आपल्याला किती तासाचं बघायचे मंगळवारी 10 ते रविवारी दुपारी 2 बघा मंगळवारी सकाळी 10 ते रविवारी सकाळी
आणि रविवारी दुपारी दोन असे तीन टप्पे दोन टप्पे करायचे आपल्याला, याच्यातला एक टप्पा आणि याच्यातला एक टप्पा. आता हे मंगळवारी सकाळी दहा ते रविवारी सकाळी दहा किती दिवस झाले मोजा. मंगळवार पासून मोजायचं म्हणजे मंगळवार सोडायचा आहे. बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार किती दिवस झाले? पाच दिवस. पाच दिवस म्हणजे किती तास? चोवीस चोवीस दिवसाचा एक तास ना. चोवीस चोवीस दिवसाचा एक तास ना. चोवीस तासाचा एक दिवस. असे पाच दिवस गेले चोवीस पंचे एकशे वीस तास. आणि हेवनची किती मजा. आता रविवारी सकाळी दहा ते रविवारी दुपारी दोन तास, अकरा बारा एक दोन किती तास आहे? चार तास. हे चोवीस हे चार एकशे वीस आणि चार किती? आपल्याला बघायचंय एकशे चोवीस तासात ते घड्याळ किती मागे राहील, किती पटेल? एकशे चोवीस पटेल. किती पटेल? एक ला एकशे चोवीस निघून एकशे चोवीस येत ना. मग तुम्ही ह्या तीन ला एकशे चोवीस निघूनायचं. पुन्हा हे शंभर आणि चोवीस आहेत. शंभर त्रि तीनशे आणि चोवीस त्रि तीनशे मिनिट. माग का पुढं? मागे. आता तीनशे मिनिट तीनशे बहात्तर मिनिट माग म्हणजे आता तासात करावं लागेल ना ह्याच. आणि तासात करताना साठ मिनिटाचा एक तास होतो ना. मग ह्याच्यातून किती बाजूला काढता येईल? साठचा पाडा म्हणायचा. साठ एक साठ, साठ दोन एकशे, साठ त्रिक एकशे ऐंशी म्हणजे साई चौक चोवीस सहा म्हणजे तीस सहा सहा छत्तीस वाले एक शून्य म्हणजे तीनशे साठ बाजूला काढता येते. तीनशे साठ आणि वर हे बहात्तर राहते. बरोबर आहे हे दोन्ही? बारा मिनिटं राहते. बरोबर आहे. मग हे तीनशे साठ आणि बारा मिनिट. आता हे तीनशे साठ ला तासात करायचं. सहा तास किती मिनिट? बारा मिनिट. मागे राहिली एवढी. बरोबर आहे. एवढी मागे राहिली म्हणजे कोणता वेळ दाखवला असेल तिने? रविवारी दुपारी दोन आहे ना. मग रविवारी दुपारी दोन वजा सहा तास बारा मिनिट. सांगा उत्तर काय? आता दोन मधून अगोदर सहा आणि एवढचे डायरेक्ट एक तास करायचा किंवा सहा तास वजा करा. दोनच्या पाठीमागे सहा आणि या दोनच्या पाठीमागे मोजायचं. एक बारा अकरा दहा नऊ आठ. आठ वाजले. बरोबर आहे. सहा तास वजा केलं आणि वरून बारा मिनिटं वजा करायचे. आठच्या बी पाठीमागे बारा मिनिटं येतो म्हणजे सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिटे. ही वेळ दाखवली त्या घड्याळानं. सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिट. बघा डबल. एक मिनिटाला तीन सेकंद माग राहते घड्याळ. बरोबर आहे. म्हणजे एका तासाला तीन मिनिट माग. एका तासाला तीन मिनिट माग म्हणजे आपल्याला आपले टोटल किती तास झाले? तर एकशे वीस ते चार एकशे चोवीस तास झालेत ना. म्हणजे एकशे चोवीस पट झाली आहे एकची. तर इकडं एकशे चोवीस पण तीनशे बहात्तर मिनिट झाले. आणि तीनशे बहात्तर मिनिट म्हणजे काय? ह्याच्यातून साठच्या पटीतली संख्या बाजूला काढली. तीनशे साठ आणि बारा तीनशे साठ म्हणजे सहा तास. आणि हे किती? बारा मिनिट. सहा तास बारा मिनिट मागे यायचे दुपारी दोन वाजल्यापासून. बरोबर आहे. दुपारी दोन वाजता सहा तास बारा मिनिट म्हणजे सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिट. समजलाय? बघा प्रश्न आहे आपल्याला. गुरुवारी सायंकाळी चार वाजता राजेश आपले घड्याळ वेळेप्रमाणे लावतो. किती वाजता? किती वाजता? गुरुवारी संध्याकाळी चार. दर मिनिटाला सहा सेकंद धावणारे म्हणजे काय? एका मिनिटाला किती पुढे जाते? ते सहा सेकंद पुढे जाते. धावतय म्हणजे काय? धावतय म्हणजे असं माणसावर धावून नाही जात. धावतय म्हणजे पळतय. एका मिनिटाला सहा सेकंद पुढे जात तर मग ते एका तासाला किती जाईल? सहा मिनिट. बरोबर आहे. एका तासाला सहा मिनिट पुढे चालले आपल्याला किती तासांनी पुढे जायचंय बघा. बर गुरुवारी सायंकाळी कितीला लावलाय? सायंकाळी चार ते शुक्रवारी सायंकाळी चार असा एक टप्पा झाला. आणि शनिवारी सकाळी किती पर्यंत बघायचंय?
8 पर्यंत, शनिवारी सकाळी 8, हे किती तास? 24 तास. आणि हे मोजावरचे. शुक्रवारी संध्याकाळी 4 ते सकाळी 8 पर्यंत, शुक्रवारी संध्याकाळी 4 ते पहाटे 4 पर्यंत 12 तास झाले, बरोबर आहे. आणि 4 च्या पुढे हे 4, 12 4 किती? 16. 16 24 टोटल किती झालं? 40 तासात बघायचं आपल्याला काय होईल ते, बरोबर आहे. मग ते एका तासात 6 मिनिटं जात, तर 40 तासात किती मिनिटं जाईल? याची किती पट राहील? एका मिनिटी बदल्या 40 येईल, 40. याची 40 पट असेल, तर याची सुद्धा 40 पट झाली पाहिजे. साई चौक 24, 240 मिनिटांनी पुढं जाणार आहे, बरोबर आहे. 240 मिनिटांनी पुढं म्हणजे याच तासात करणार आहे. 60 ने भाग देणार ना ह्याला, 00 कॅन्सल, साई चौक 24 किती तासांनी? 4 तास पुढे वेळ दाखवल. किती वाजता? मग शनिवारी सकाळी 8 प्लस 4 तास बरोबर शनिवारी दुपारी 12 ही वेळ दाखवल, बरोबर आहे. समजले? लक्ष द्या ना. बघा, प्रश्न आहे, श्याम आपल्या घरातील 2 घड्याळे सकाळी 9 वाजता व्यवस्थित करतो. पहिले घड्याळ दर मिनिटाला 4 सेकंद गमावते. गमावते म्हणजे काय करते? गमावते म्हणजे मागे पडते, बरोबर आहे. गमावते. तर दुसरे घड्याळ 1 मिनिटाला 2 सेकंद कमावते. कमावते म्हणजे काय? पुढे जाते. तर या 2 घड्याळात 8 तासांचा अंतर किती वेळाने येईल? किती तासाचं अंतर? मला सांगा आधी, एका मिनिटाला किती अंतर पडा लागला? एका मिनिटाला अंतर किती? बघा ना, दर मिनिटाला 4 सेकंद कमावत. समजा इथं घड्याळ आहे, 1 गमावत म्हणजे किती मागं पडत? किती? पहिलं दर मिनिटाला 4 सेकंद गमावत म्हणजे माग पडा लागलं ना, किती सेकंद? आणि त्याच वेळेस दुसरं पुढे चाललं, किती सेकंद? दुसरे घड्याळ 1 मिनिटाला 2 सेकंद कमावते म्हणजे पुढे चाललं ना, किती सेकंद? 2 सेकंद. मग खरा या दोघात फरक किती पडा लागला? हे 4 माग आल्यानं हे 2 पुढे गेला, 4 आणि 2 6 सेकंदाचा किती वेळ आला? हे दर मिनिट आणि हे 1 मिनिट एकच ना, म्हणजे एका मिनिटाला इकडं वेळ इकडं पडणारा फरक. एका मिनिटाला किती फरक पडा लागला? 6 सेकंदाचा. 6 सेकंदाचा. मग एका तासाला किती फरक पडल? एका तासाला 6 मिनिटाचा. आपल्याला किती वेळाचा फरक पडायचा आहे? 8 तास. 8 तास म्हणजे किती मिनिट? 60 निघण्याचा, 8 × 48 480 मिनिट, एवढा फरक पडायचा आहे. एका तासाला 6 मिनिटाचा फरक पडायला लागलाय. आपल्याला किती फरक पडायचा आहे? 480 मिनिटाचा. या साईडला राहणार या 6 ची पट करायची, म्हणजे 6 ने ह्याला भाग द्यायचा. 6 × 8 = 48 किती पट आली? 80 पट. याची सुद्धा 80 पट करायची. 80 तासाने फरक पडल. किती वेळाचा? 8 तासाचा. 80 तासाने, बरोबर आहे. म्हणजे किती दिवस? 24 × 72 3 दिवस 8 तास. करेक्ट. चालेल. आता मला सांगा, तुम्हाला हा डिप्रेशन काढता येणार आहे का? डिफरन्स फरक कोणता? की रात्री 10 वाजल्यापासून किती वाजेपर्यंत घड्याळ पळवायचं हे माहितीये का तुम्हाला? माहितीये का? अरे फरक किती तासाचा आहे? नाही ना,
हे पाच चुकीच्या घड्याळातला वेळ आहे. आपल्याला खऱ्या घड्याळातला वेळ पाहिजे खरं उत्तर आणायचं असलं तर. तुम्हाला काय माहिती किती खऱ्या घड्याळातला वेळ? हे चुकीच्या घड्याळात पाच वाजणार आहेत, पण त्यावेळेस खऱ्या घड्याळात किती वाजलेले असतील हे माहित पाहिजे. माहितीये का तुम्हाला? हे सोडू शकत नाही. आणि तुम्ही जर ह्या चुकीच्या घड्याळाच्या नादात लागलात ना, उत्तर चुकीचं येणार, हे तर खरं ना. मग तुम्हाला तो खरा वेळ माहितीये का? नाही. त्यावेळेस ह्याला सोडवण्याची पद्धत आपल्याला बदलावी लागती. आता बघा प्रश्न. रात्री 10 वाजता मनोहर आपले घड्याळ व्यवस्थित करतो व त्यामध्ये सकाळच्या 5 वाजताचा गजर लावतो. दर मिनिटाला 18 सेकंदाने मागे पडणारे हे घड्याळ किती वाजता गजर करेल? खऱ्या घड्याळाचा वेळ माहिती आपल्याला? नाही. हे घड्याळ खोट आहे, बरोबर आहे. तुम्ही ह्या 10 आणि 5 मधला फरक काढू नका, कारण तो खोट्या घड्याळाचा घर फरक आहे. घड्याळ माग पडतो ते नेहमी. मग आपल्याला खऱ्या घड्याळाचा वेळ काढता येत नाही. त्याच्यासाठी मग काय करायचं आपल्याला? खरे घड्याळ किती वेळाने पुढे जाईल आणि त्याच दरम्यान हे खोटे घड्याळ, खोटे म्हणजे माग पडणार आहे, खोटे घड्याळ किती वेळाने मागे राहील, म्हणजे मागे पडणार आहे, डायरेक्ट खोटच नाही बरं का, मागे पडणार आहे. आता बघा, हे दर मिनिटाला 18 सेकंदाने मागे पडतंय ना. दर मिनिटाला किती सेकंद? 18 सेकंद. एक मिनिट 18 सेकंद म्हणजे 1 तास 18 मिनिट मागे पडतंय ना, मागे पडतंय ना. मग जर खरं घड्याळ 1 तास पुढे गेलं म्हणजे किती? 60 मिनिट. तर हे खोट घड्याळ किती मिनिट पुढे जाईल? किती हो ना, हे 60 मिनिट पुढे गेलं लावलेल्या वेळेपासून. ह्याच्यात 1 तास कम्प्लीट झाला, ह्याच्यात किती तास कम्प्लीट होते? मिनिट कम्प्लीट होते. किती मिनिट कम्प्लीट होते? 18 कमी होणार ना, 60 मधून 18 कमी केल्यावर किती झाले? 40. एवढं पुढे जाईल. ह्याच्यात ज्यावेळेस 60 म्हणजे हे घड्याळ ज्यावेळेस 60 मिनिट धावून जाईल, त्यावेळेस हे घड्याळ 42 मिनिट धावून जाणार आहे. बरोबर आहे, बरोबर आहे ना. मग आता मला सांगा, हे रात्री 10 सकाळी 5 किती फरक येतो? रात्री 10 सकाळी 5 किती तासाचा फरक आहे? किती? 7 तास. किती? 7 तासाचा आहे, बरोबर आहे. म्हणजे 7 तास खोट्या घड्याळातला आहे का खऱ्या? खोट्या घड्याळात वाजवायचं आहे ना. म्हणजे 7 तास म्हणजे किती मिनिट? कारण आपण हे मिनिटात घेतलं ना दोन्ही मिनिट. 7 तास म्हणजे किती मिनिट? 642 420 मिनिट. किती मिनिट? 420 मिनिटांनी हे पुढे जाणार आहे का हे जाणार आहे? खोटं घड्याळ जाणार आहे. 420 किती पट आहे? 42 1 आणि वर 0 10 पट आहे. बरोबर आहे. म्हणजे 42 ला 10 ने गुणल्यावर 420 उत्तर आलेलं आहे ना. तर आपल्याला ह्याला 10 ने गुणल्यावर किती आहे? 2 सेकंद 600 मिनिटांनी हे घड्याळ पुढे जाईल. जर हे 420 मिनिटांनी पुढे गेलं ना, तर हे 600 मिनिटांनी पुढे जाईल. आणि 600 मिनिट म्हणजे किती तास? 60 ने ह्याला भागावं लागेल ना, आणि ह्याला 60 ने भागायचं म्हणजे हे 0 0 कॅन्सल होणार आणि 60 60 10 तासांनी पुढे जाणार आहे. किती वाजल्यापासून? रात्री 10 वाजल्यापासून. मग रात्री 10 प्लस हे 10 तास किती झाले? सकाळी 8 वाजता सकाळी त्याला 8 वाजता उठायचं होतं, पण त्यानं मग ते माग पडणार घड्याळ वापरलं आणि 5 चा गजर लावला. घरच्याला सांगायला 5 चा अलार्म लावलाय आणि उठतोय किती ना? 8 वाजता कळलं ना. हे त्याच्यामुळे त्या वेगळ्या पद्धतीने सोडू नका. ठीक आहे, थांबवता हा टॉपिक इथं संपलाय. ठीक आहे.